हाय स्टुडंट फ्रेंड्स, आय एम एन एम कुचेकर सर, टीचिंग ए बायोलॉजी सब्जेक्ट फॉर 12th स्टँडर्ड. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नेम्ड लिव्हिंग वर्ल्ड. इन अ लास्ट व्हिडिओ वी हॅव ऑब्झर्व्ड अबाउट द रेप्लिकेशन ऑफ DNA इन युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स, अँड इन प्रेझेंट व्हिडिओ वी आर गोइंग टू सी स्टील इम्पॉर्टंट कन्सेप्ट, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ अ प्रोटीन सिंथेसिस. अँड this concept of a protein synthesis we are going to see with the help of a different subheadings, that is the necessity of a protein synthesis, translation and transcription, central dogma of a protein synthesis in eukaryotic organisms and prokaryotic organisms, transcription with transcription units, then RNA polymerase enzyme, its role, transcription unit and genes, and processing of formed mRNA. Now at first we are going to see the need of the protein synthesis. आपल्याला प्रोटीन सिंथेसिस नावाची जी प्रक्रिया शिकायची आहे त्याची गरज काय आहे हे सुरुवातीला पाहणं गरजेचं आहे. बघा, कशासाठी गरजेचं आहे, तर प्रोटीन्स आर द पार्ट ऑफ द स्ट्रक्चरल युनिट्स इन इन टू द बॉडी. दॅट मीन्स प्रोटीन्स, अमोनो ऍसिड्स, देन एन्झाइम्स अँड हार्मोन्स आर सिंथेसाइज्ड with the help of this protein synthesis. And म्हणजे काय, तर बघा, प्रोटीन्स असतील, अमोनो ऍसिड्स असतील, त्याच्यानंतर हार्मोन्स असतील, त्याच्यानंतर आपण ज्याला एन्झाइम्स म्हणतो ती असतील, ती सगळी ह्या प्रोसेसमुळे तयार होत असतात, आणि त्याच्यामुळे प्रोटीन सिंथेसिसची फार मोठ्या प्रमाणावरती गरज आपल्या पेशीला आणि पर्यायानं बॉडीला असते. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. आता ट्रान्सक्रिप्शन हा जो मुद्दा आहे तोच आपल्याला प्रेझेंट व्हिडिओमध्ये पाहायचा आहे, कारण ट्रान्सलेशनसाठी आपला वेगळा व्हिडिओ जो आहे तो तयार करावा लागणार आहे. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय थोडक्यात सांगतोय, बघा, ट्रान्सक्रिप्शन इज अ कॉपी इन रायटिंग, आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय, तर फॉर्मेशन ऑफ द एक्सटर्नल फिनोटाईप ऑफ एन ऑर्गॅनिझम, म्हणजे एखादं बाह्यदृष्टीवर दिसणारं कॅरेक्टर जे आहे ते त्या ऑर्गॅनिझममध्ये डेव्हलप होणं. उदाहरणार्थ फुलांना कलर दिसतो आपल्याला, पानांना कलर दिसतो आपल्याला, किंवा फळ दिसतं आपल्याला, फळांमध्ये बिया दिसतात. दोज आर जेनेटिकली कंट्रोल्ड अँड एक्सप्रेशन ऑफ व्हॉट एव्हर ट्रान्सक्राईब्ड इन द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. त्यानंतर आपण पाहतोय ते म्हणजे सेंट्रल डोगमा ऑफ अ प्रोटीन सिंथेसिस. आता सेंट्रल डोगमा ऑफ अ प्रोटीन सिंथेसिस किंवा सेंट्रल आयडिया ऑफ अ प्रोटीन सिंथेसिस बाय द क्रिक इन 1958. क्रिकनी जी सेंट्रल डोगमा आपल्याला सांगितलेला आहे तो आपण पाहतोय. आता सेंट्रल डोगमा म्हणजे काय हे सुरुवातीला आपल्याला पाहावं लागेल. युनिडिरेक्शनल फ्लो ऑफ अ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू mRNA टू पॉलीपेप्टाइड इज कॉल्ड ॲज द सेंट्रल डोगमा. म्हणजे काय, युनिडिरेक्शनल फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA, mRNA अँड टू पॉलीपेप्टाइड इज कॉल्ड ॲज द सेंट्रल डोगमा. पण प्रत्यक्ष सेंट्रल डोगमा किंवा सेंट्रल आयडिया काय आहे बघा, इथे DNA ऑन द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन फॉर्म्स mRNA, DNA ऑन ट्रान्सक्रिप्शन, बट स्टील सम डिफरन्स इज देअर इन प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स अँड युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स इज ऑब्झर्व वेल इन टू द रेट्रोव्हायरसेस अँड सम रायबोव्हायरसेस ॲज पर द बाल्टिमोर. म्हणजे बाल्टिमोर या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, तर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये जो क्रिक यांनी दाखवलेला जो काही सेंट्रल डोगमा आहे यापेक्षा वेगळा सेंट्रल डोगमा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये दाखवून दिलेला आहे. कसा आहे पहा, तर DNAचं ट्रान्सक्रिप्शन होऊन mRNA आणि mRNAचं ट्रान्सलेशन होऊन पॉलीपेप्टाइड, इट इज इरेग्युलर. बट व्हॉट हॅपन्स इन टू द रेट्रोव्हायरसेस अँड रायबोव्हायरसेस, DNA ऑन ट्रान्सक्रिप्शन फॉर्म्स mRNA अँड mRNA ऑन रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन विथ द हेल्प ऑफ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाइम अँड RNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज एन्झाइम दॅट टर्न्स अगेन टुवर्ड्स द DNA. म्हणजे DNA मध्ये परत रूपांतरित होतं. म्हणजे काय, तर DNAचं रूपांतर mRNA मध्ये आणि mRNAचं रूपांतर बॅक इन टू द DNA, इट इज कॉल्ड एज अ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. अँड दिस रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन मेकॅनिझम इज वेल ऑब्झर्व इन टू द रेट्रो अँड रायबोव्हायरसेस. रेट्रो आणि रायबोव्हायरसेसमध्ये हा मेकॅनिझम आढळून येतो. आता बघा, सिलेबसमध्ये नाही परंतु आपल्यासाठी महत्त्वाची माहिती आपण नीटच्या परीक्षेला वगैरे सामोरे जात असतात त्यासाठी सांगतोय की सम व्हायरसेस, फॉर एक्झाम्पल HIV व्हायरस विच कॉज द डिसीज कॉल्ड एज द एड्स
ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम आपण ज्याला म्हणतो, तो एड्स नावाचा डिसीज जो एच आय व्ही व्हायरसनं कॉज केलेला असतो तो सुद्धा रिट्रोव्हायरस आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती स्थिर इलाज आजपर्यंत तयार होऊ शकलेला नाही. त्याचं कारण काय आहे तर डीएनए जो त्याचा आहे तो सडनली एमआरएनए मध्ये रूपांतरित करतो, एमआरएनए सडनली डीएनए मध्ये रूपांतरित करतो. आणि म्हणजेच काय तर त्याचं नेचर जे आहे, जेनेटिक मटेरियलचं नेचर जे आहे ते सतत चेंज होत राहतं आणि त्याच्यामुळं जे काय रिट्रोव्हायरसेस किंवा रायबोव्हायरसेस आहेत त्या व्हायरसेसवरती आजपर्यंत स्थिर इलाज जो आहे तो मेडिकल सायन्सला मिळालेला नाही. लक्षात ठेवा सगळ्यांनी, दिस इज अ सेंट्रल डॉग्मा इन प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. नाउ वी आर गोइंग टू सी एक्झॅक्ट प्रोसेस ऑफ द ट्रान्सक्रिप्शन. आता ट्रान्सक्रिप्शनची एक्झॅक्ट प्रोसेस आपल्याला पाहायची आहे. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ट्रान्सक्रिप्शन इज अ कॉपी इन अ रायटिंग. म्हणजे काय तर एखाद्या बुकमधली माहिती आपण जशी आपण नोट्स काढत असताना आहे तशी आपण आपल्या वहीवरती नोट्स म्हणून लिहितो त्याला ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन इज अ कॉपी इन अ रायटिंग. आता ते झालं समजण्यासाठी. परंतु इथं ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय आहे तर जेनेटिक इन्फॉर्मेशन व्हॉट एव्हर इज प्रेझेंट ऑन द डबल स्ट्रँडेड डीएनए इज अ ट्रान्सक्राइब्ड ऑर कॉपीड ऑन सिंगल स्ट्रँडेड एमआरएनए स्ट्रँड. सिंगल स्ट्रँडेड एमआरएनए स्ट्रँडवरती जी काय केली जाते तर डीएनए वरची माहिती जी आहे ती कॉपी केली जाते आणि याला इथं ट्रान्सक्रिप्शन असं आपण म्हणतो. आता ट्रान्सक्रिप्शन ही जी प्रोसेस आहे ती जर आपण पाहिली तर दॅट वी कॅन वेल ऑब्झर्व इन टू सेल. पेशीमध्ये ऑब्झर्व होते ती आणि पेशीमध्ये पाहत असताना काय तर दॅट वेल ऑब्झर्व इन टू ती जीवन अँड जी टू फेज ऑफ द सेल सायकल. पेशी चक्रामध्ये जीवन आणि जी टू फेज जे आहे त्यामध्ये आपल्याला हे जे ट्रान्सक्रिप्शनची फेज आहे ती दिसून येते. आता बघा थोडक्यात तुम्हाला हा मेकॅनिझम सेल्युलर लेवलला कसा चालतो हे मी इथे एक्सप्लेन करणार आहे. मग पुढे तो मेकॅनिझम जो आहे तो डीएनए लेवलवरती कशा पद्धतीने रन होतो हे आपल्याला पाहायचं आहे. बघा पेशी आहे, पेशीच्या आतमध्ये पेशी द्रव ज्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो त्याच्या आतमध्ये आहे केंद्रक. केंद्रकाच्या आतमध्ये केंद्रक द्रव किंवा ज्याला आपण न्यूक्लियोप्लाझम असं म्हणतो त्याच्या आतमध्ये डीएनए आहे. डीएनएच्या तिथं जो काही समजा ट्रान्सक्रिप्शन युनिट आहे हे जे ट्रान्सक्रिप्शन युनिट आहे तो ट्रान्सक्रिप्शन युनिट काय होत असतो तर ट्रान्सक्राईब होत असतो. म्हणजे काय तर त्याच्यावरील जी माहिती आहे ते आरएनएच्या स्टँडवरती कॉपी केली जाते आणि आरएनएच्या स्टँडवरती कॉपी केलेली माहिती एमआरएनएचं स्टँड जे तयार होतं ते काय होतं तर न्यूक्लियोप्लाझम पासून ते सायटोप्लाझममध्ये घेऊन येतं. काय घेऊन येतं तर दॅट ट्रान्सक्राइब्स द मेसेज ऑफ अ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम न्यूक्लियोप्लाझम टू सायटोप्लाझम. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द एमआरएनए. म्हणूनच त्याला एमआरएनए म्हटलेलं आहे. आणि मग काय होतं तर तो एमआरएनएचा स्टँड कुठे येतो तर सायटोप्लाझममध्ये येतो आणि इथं काय होते तर ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस संपते. मग त्याला फर्दर आपण प्रोसेसिंग जे आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. बघा आता काय होतं तर हा जो काय ट्रान्सक्रिप्शन युनिट आहे, ट्रान्सक्रिप्शन युनिट व्हॉट इज एक्झॅक्टली दिस ट्रान्सक्रिप्शन युनिट. सो ईच ट्रान्सक्राइब्ड सेगमेंट ऑफ अ डीएनए कॉल्ड ॲज द ट्रान्सक्रिप्शन युनिट. प्रत्येक ट्रान्सक्राइब झालेला सेगमेंट जो डीएनएचा आहे त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन युनिट असं म्हणतो. ट्रान्सक्रिप्शन युनिट वर्क्स विथ द हेल्प ऑफ थ्री इम्पॉर्टंट फॅक्टर्स ऑर युनिट्स दॅट इज द ट्रान्सक्रिप्शन युनिट्स. त्यामध्ये पहिला आहे प्रमोटर, दुसरा आहे स्ट्रक्चरल जीन आणि तिसरा आहे टर्मिनल. आता पहिल्यांदा बघायचं आहे ते म्हणजे आपल्याला प्रमोटर रिजन. व्हॉट एक्झॅक्टली इज द प्रमोटर? प्रमोटर इज द सेगमेंट ऑफ अ डीएनए. बघा आपल्याला परत कन्फ्युजन्स होत राहतात. प्रमोटर इज द सेगमेंट ऑफ द डीएनए विच गिव्स अ बाइंडिंग साइट फॉर द आरएनए पॉलिमरेज एन्झाइम. आरएनए पॉलिमरेज एन्झाइमला बाइंडिंग साइट देणारा जो काही डीएनएचा तुकडा आहे सेगमेंट आहे त्याला प्रमोटर रिजन असं आपण म्हणतो. की ज्याच्यावरती काय असतील तर न्यूक्लियोटाइड्सचे सिक्वेन्स, न्यूक्लियोटाइड्स सिक्वेन्स बेस झालेले असतील त्याला आपण प्रमोटर असं म्हणतोय. आता हा जो प्रमोटर रिजन आहे तो कुठं जाऊन अटॅच होतो तर ती जी काही इन्सिजन फॉर्म होणार आहे त्याच्यावरती जाऊन अटॅच होत असतो. आता बघूया प्रत्यक्ष आपण फिगरमध्ये आपल्या लक्षात येईल. बघा हा प्रमोटर रिजन आहे. आज आपण एक बॉक्स दाखवलेला आहे आयताकृती. हा प्रमोटर रिजन आहे. हा फाईव्ह एक्स्ट्रीम किंवा फाईव्ह डॅश एंडवरती फाईव्ह डॅश टू थ्री डॅश डिरेक्शनमध्ये जे स्टँड धावतं तिथं सुरुवातीला अटॅच करून घेतो. परंतु अटॅच होत असताना काय आहे तर रिकग्निशन सिक्वेन्सेस असतात अँड दोज रिकग्निशन सिक्वेन्सेस जे आहेत तो रिकग्नाइज करतो आणि
रिकग्नाइज करून स्वतःला तिथे अटॅच करतो इन युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. इफ दी इफ दोज आर द प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, समजा हा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये आपण पाहतोय, परंतु प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये असेल तर ते काय असेल, तर तो जो प्रमोटर रिजन आहे त्या प्रमोटर रिजनला सम सिग्मा फॅक्टर सब युनिट्स असतात, अँड दोज सिग्मा फॅक्टर सब युनिट्स आर सेल्फ रेकग्नायझेबल, म्हणजे ते काय करतात स्वतःच रेकग्नाइज करतात तो जो काही युनिट आहे, म्हणजे 5' युनिटला वगैरे ते स्वतःच जाऊन अटॅच करतात किंवा 5-XT स्वतः जाऊन अटॅच होतात, आणि तो काय प्रमोटर जो सिक्वेन्स आहे तो स्वतः जाऊन शोधतात विथ द हेल्प ऑफ वन ऑफ दी सब युनिट्स कॉल्ड एज सिग्मा फॅक्टर सब युनिट्स इन प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स, त्याला आपण प्रमोटर रिजन असं म्हणतोय. दुसरं आहे ते म्हणजे स्ट्रक्चरल जीन. आता स्ट्रक्चरल जीन कशाला म्हणायचं आहे बघा, द जीन विच हॅव टू बी ट्रान्सक्राईब, म्हणजे ज्याचं ट्रान्सक्रिप्शन होणार आहे तो म्हणजे स्ट्रक्चरल जीन. आता स्ट्रक्चरल जीन जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत, एक म्हणजे मोनोसिस्ट्रॉनिक जीन्स आहेत आणि दुसरे म्हणजे पॉलिसिस्ट्रॉनिक जीन्स आहेत. आता परत प्रश्न पडतो की मोनोसिस्ट्रॉनिक जीन्स कशाला म्हणायचं आणि ते कुठे असतात. मोनोसिस्ट्रॉनिक जीन्स आर ऑलवेज ऑकर्स इन टू प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. म्हणजे आता परत प्रश्न आहे की सिस्ट्रॉन म्हणजे काय. बघा, सिस्ट्रॉन इज द फंक्शनल युनिट ऑफ द जीन. जीनचा फंक्शनल युनिट आहे सिस्ट्रॉन. तस जीन मध्ये एकूण तीन युनिट असतात, एक आहे सिस्ट्रॉन, म्युटॉन आणि रिकॉन, असे तीन युनिट्स असतात. त्यापैकी सिस्ट्रॉन म्हणजे काय, फंक्शनल युनिट. हा जो फंक्शनल युनिट आहे तो स्ट्रक्चरल जीन मध्ये, म्हणजे किती फंक्शनल युनिट असू शकतात, तर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये तो पॉलिसिस्ट्रॉनिक असू शकतो. म्हणजे काय, तर एकाच वेळेला बघा, ज्या वेळेला आपल्या पेशीला किंवा बॉडीला वेगवेगळ्या डिफरंट एन्झाईम्सची अमिनोसिडची प्रोटीनची गरज भासते त्यावेळेला पॉलिसिस्ट्रॉनिक जीन कार्य करत असतात. म्हणजे काय, समजा आता यल लायसिन नावाचा अमिनोसिड आहे, यल लायसिन नावाच्या अमिनोसिडला कोड करणारा जो जीन आहे, समजा तेवढीच यल लायसिनचीच गरज असेल आपल्या पेशीला, तर यल लायसिन नाव कोड करणारा जो जीन असेल तोच तेवढा एक्सप्रेस होईल, म्हणजे ट्रान्सक्राईब होईल आणि यल लायसिनच तयार होईल. पण ज्या वेळेला आपल्या बॉडीला पेशीला 2, 3, 4, 5, 8, 10 डिफरंट एन्झाईम्सची हार्मोन्सची गरज असते, त्यावेळेला एका वेळेला काय होतं, तर मेनेजिन्स ज्याला आपण पॉलिसिस्ट्रॉन म्हणतो तो एक्सप्रेस होतो आणि तो ट्रान्सक्राईब होतो, त्याला काय म्हणतो आपण, तर पॉलिसिस्ट्रॉनिक स्ट्रक्चरल जीन. बघूया आपण यथावकाश ज्या वेळेला त्या मुद्द्यापर्यंत आपण जाऊ त्यावेळेला आणखी त्याच्यावरती त्याच्याविषयी डिटेल्समध्ये बोलता येईल. आता सध्या आपण लक्षात ठेवा की मोनोसिस्ट्रॉनिक जीन हे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये असतात आणि पॉलिसिस्ट्रॉनिक किंवा भरपूर सिस्ट्रॉन असलेले जीन हे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये असतात. त्यानंतर पाहतोय आपण टर्मिनेटर. टर्मिनेटर इज द प्लेस इन द निक. निकमध्ये किंवा हे जे काही इन्सिजन तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये अशी जागा की जिथं जाऊन ही जी काही प्रोसेस आहे प्रोटीनची, सॉरी ट्रान्सक्रिप्शनची, ती प्रोसेस थांबते. आता दिस इज द प्रमोटर. हा प्रमोटर रिजन असेल आणि हा जो प्रमोटर रिजन आहे तो काय करतो, म्हणून तुम्हाला सांगितलं की हा DNAचा सिक्वेन्स आहे जो RNA पॉलिमरेज एन्झाईमला 5' अपस्ट्रीमला सेटल होण्यासाठी म्हणून तो मदत करत असतो. आता आपल्याला हे झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रोसेस जे आहे ट्रान्सक्रिप्शन युनिट आणि जीन्स हे पाहायचं आहे. आता बघा, नक्की ट्रान्सक्रिप्शन होतं म्हणजे काय होतं. आता हा 5-3' आणि परत हा 5-3' म्हणजे DNA हा डबल स्ट्रँडेड बायोमॉलिक्युल आहे, निगेटिव्हली चार्ज्ड बायोमॉलिक्युल आहे हे तुम्हाला माहीत आहे. 5' अपस्ट्रीम जो आहे तिथं प्रमोटर जो जीन आहे किंवा प्रमोटर जो रिजन आहे तो इन अटॅच होतो. म्हणजेच काय, तर तिथं तो RNA पॉलिमरेज एन्झाईमला अटॅच होण्यासाठी म्हणून जागा निर्माण करत असतो, तो इन अटॅच होतो. हा जीन टू बी ट्रान्सक्राईब दॅट इज कॉल्ड एज स्ट्रक्चरल जीन. स्ट्रक्चरल जीन जो आहे तो इथं आहे आणि मग काय होतं, तर प्रमोटर रिजन कुठं अटॅच झाला तर 5' अपस्ट्रीमला. आता 5' अपस्ट्रीमला इथं अटॅच झाला याचा अर्थ काय होतो, तर 3' जो अपस्ट्रीम वरच्या बाजूला आहे तो याचा टेम्पलेट किंवा अँटीसेन्स स्टँड होतो आणि हा जो आहे तो सेन्स किंवा कोडिंग स्टँड होत असतो. आणि मग काय होतं, तर जीन जसा 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 ट्रान्सक्राईब व्हायला सुरुवात होते इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन पॉईंटला, इथं काय तर तो टर्मिनेटर आहे. टर्मिनेटर स्टॉप्स द प्रोसेस ऑफ अ ट्रान्सक्रिप्शन. व्हेरी एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्स, तो जो तयार होणारा जो काय RNAचा स्टँड आहे तो तयार व्हायचा तिथं थांबत असतो. आता बघूया आपण प्रत्यक्ष प्रोसेस कशी रन होते ते. बघा,
डीएनए चा प्रत्यक्ष स्टँड आहे, डबल स्टँडर्ड बायोमॉलिक्युल इथं दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये हा प्रमोटर रिजन आहे, प्रमोटर रिजन इथं बघा 5' अपस्ट्रीमला सीन अटॅच झालेला आहे, हा 3' अपस्ट्रीम जो आहे तो वरच्या दिशेने धावतोय, 5' अपस्ट्रीम जो आहे तो इथं खालच्या दिशेने धावतोय आणि इथे अटॅच झालेला आहे. आता काय होत असतं बघा, ज्यावेळेला हा डीएनए सिक्वेन्स इथून अटॅच होत असतो किंवा त्याला आरएनए पॉलिमरेज एन्झाइम अटॅच करत असतं, त्यावेळेला तो डीएनए सिक्वेन्स काय करत असतो, काय करत असतो, तर इथले जे काय आता बघा मुळात इथं निक तयार झालेलं आहे, निक किंवा इन्सिजन किंवा गॅप तयार झालेला आहे बाय ब्रेकिंग ऑफ द हायड्रोजन बॉन्ड्स. हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक झालेले म्हणजे काय बघा, तर इथं ए असेल तर इथं टी आहे आणि ए आणि टी मध्ये दोन वीक हायड्रोजन बॉन्ड्स आहेत आणि सी आणि जी म्हणजे काय सायटोसिन आणि ग्वानिन मध्ये तीन वीक हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. आता हे काय होतात, ज्यावेळेला इन्सिजन किंवा निक तयार होते त्यावेळेला हे हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक होतात आणि निक किंवा गॅप तयार होतो. गॅप तयार झाल्यानंतर आरएनए पॉलिमरेझ एन्झाइम प्रमोटर रिजन लाईन अटॅच होतं. अटॅच झालं की काय होतं, कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स फ्रॉम न्यूक्लियोप्लाझम, इथून न्यूक्लियोप्लाझम पासून कॉम्प्लिमेंटरी. आता कुठले न्यूक्लियोटाइड आहेत बघा, न्यूक्लियोटाइड्स इथं दोन प्रकार पडतात, एक डिऑक्सीरायबोज ट्रायफॉस्फेट न्यूक्लियोटाइड आणि दुसरे रायबोज ट्रायफॉस्फेट न्यूक्लियोटाइड्स. आता डिऑक्सीरायबोज कशासाठी, डीएनएसाठी, आणि रायबोज कशासाठी, तर आरएनएसाठी, कारण आरएनए हा सिंगल स्ट्रँडेड बायोमॉलिक्युल आहे. आणि त्याच्यात महत्त्वाचा फरक काय आहे, तर टेम्पलेट किंवा कोसेस स्ट्रँड जे आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बघा, समजा आता हा डीएनए आहे हा एमआरएनए स्ट्रँड याच्यावर तयार होणार आहे, तर ग्वानिन आणि सायटोसिनमध्ये तीन वीक हायड्रोजन बॉन्ड्स आहेत आणि ॲडेनिन आणि थायमिन इथं असायला पाहिजे होता, परंतु एक महत्त्वाचा डीएनए आणि आरएनए मध्ये इथं सांगण्यासारखा, आरएनएच्या दृष्टीने सांगण्यासारखा फरक काय सांगता येतील, काय सांगता येईल, तर ॲडेनिन हे प्युरिन आहे आणि त्याला जे काय डीएनए मध्ये थायमिन नावाचं पायरिमिडिन कॉम्प्लिमेंटरी आहे ते इथं थायमिन असं नाही, ते युरॅसिल असतं. हा महत्वाचा बदल आहे की जो तुमच्या नीटच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे काय, ॲडेनिन इन डीएनए किंवा थायमिन इन डीएनए इज रिप्लेस्ड बाय युरेसिल इन आरएनए, एका सेंटेन्समध्ये मी तुम्हाला सांगितलं, आपण ते नोट डाऊन करून घ्या आणि अभ्यास करत असताना ते कायमस्वरूपी लक्षात ठेवा. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, तर प्युरिन हा जो बेस आहे युरेसिल हा इथं ॲडेनिनला कॉम्प्लिमेंटरी असतो, थायमिन असं नाही, लक्षात ठेवा. आता बघा इथं अटॅच झाल्यानंतर कॉम्प्लिमेंटरी रायबो ट्रायफॉस्फेट न्यूक्लियोटाइड्स आर अट्रॅक्टेड फ्रॉम न्यूक्लियोप्लाझम अँड अटॅच, अट्रॅक्ट केले जातात आणि एकमेकांना जोडले जातात आणि हळूहळू हळू काय होतं, तर हा जो काय रिजन आहे हा प्रमोटर रिजन तो पुढे 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 निघून जातो, पुढे निघून जातो, इनिशिएशन होतं, इलॉन्गेशन होतं आणि शेवटी इथं काय होतं, तर प्रोसेस ऑफ टर्मिनेशन, टर्मिनेशनची प्रोसेस होते. आणि टर्मिनेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं, तर पुढे पुढे जात जाईल तसा 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 काय होतो, तर हा जो आरएनएचा एमआरएनएचा जो स्टँड आहे तो लांब 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 होत जातो, ज्यालाच आपण इलॉन्गेशनची प्रोसेस असं म्हणतो. इलॉन्गेशन झालं की शेवटी ही निक जिथं संपते तिथं टर्मिनेटर रिजन अटॅच होतो अँड प्रोसेस इज अ गोइंग टू स्टॉप, प्रोसेस इथं स्टॉप होतो. आता प्रोसेस स्टॉप झाल्यानंतर व्हॉट एव्हर इज नीड ऑफ दी सेल ऑर बॉडी, बॉडीची जी काही गरज किंवा पेशीची काही गरज आहे त्या पद्धतीनं तो जीन जो आहे तो ट्रान्सक्राइब केलेला आहे, म्हणजे ठराविक प्रकारचे प्रोटीन ठराविक प्रकारचे आम्ल असेस तयार करण्यासाठी तो जीन ट्रान्सक्राइब झालेला आहे. आता ट्रान्सक्राइब झालेला जीन एमआरएनए वरती कोड म्हणजे ट्रान्सक्राइब झालेला आहे आणि तो काय होतो, तर न्यूक्लियोप्लाझम पासून सायटोप्लाझम मध्ये येतो. बघा या प्रोसेस मध्ये काय होतंय, तर हा जो इथला रिजन आहे 5' हा जो हे बघा 5' टू 3' या रिजनलाच हा काय झालेला अटॅच झालेला आहे. आता हे जर बघू आपण तर याला या स्टँडला आपण काय म्हणतो, तर अँटीसेन्स किंवा टेम्पलेट स्टँड आणि या स्टँडला आपण म्हणतो सेन्स स्टँड किंवा कोडिंग स्टँड, त्याला दुसरा शब्द आपण वापरू शकतो. म्हणजे कोडिंग स्टँडलाच काय झालेलं आहे, तर इथून अशा पद्धतीनं हा जो काय प्रमोट रिजन आहे तो अटॅच होऊन कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स किंवा त्याला आपण रायबोज ट्रायफॉस्फेट न्यूक्लियोटाइड्स आहेत त्या अटॅच केलेले आहे आणि अटॅच केल्यानंतर काय झालं, तर एकसंध असा हा एमआरएनएचा स्टँड तयार झालेला आहे आणि हा तयार झालेला स्टँड नाऊ ट्रान्सपोजेस इटसेल्फ फ्रॉम न्यूक्लियोप्लाझम टू सायटोप्लाझम. आता एक प्रवास त्याचा होतो कुठून, न्यूक्लियोप्लाझम पासून ते सायटोप्लाझम पर्यंत. आता सायटोप्लाझम मध्ये आल्यानंतर
काय होतं बघा, जसं खाणीतून एखादं एलिमेंट काढल्यानंतर त्याला ओव्हर एक्स्ट्रॅक्शन करून त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटीज ज्या ज्या असतील त्या इम्प्युरिटीज बाजूला केल्या जातात आणि तो प्युअर केला जातो. तशा पद्धतीनं हा जो काही एमआरएनए स्कॅन जो केंद्रकामधून सायटोप्लाझममध्ये आलेला आहे त्याला प्युअर करण्यासाठी म्हणून तीन प्रोसेसिंग केल्या जातात. थ्री प्रोसेसिंग्स आर इसेन्शियल फॉर मेक प्युअर इट. आता बघा कशा पद्धतीनं आणि मुळात ते का गरजेचं आहे हे सुरुवातीला आपण पाहूया. आता बघा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सचा नेहमीच आपल्याला रेफरन्स घ्यावा लागतो, कारण सेलमध्ये प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल हे दोन भाग असतात, म्हणजे दोन टाईप्स आहेत सेलचे. आणि मग प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय आहे तर नेहमी हा जो एमआरएनए तयार झालेला आहे तो अनप्रोसेस्ड ॲज इट इज वापरला जातो किंवा फर्दर प्रोसेसिंग त्याच्यामध्ये गरजेचं नाही. तो ॲज इट इज प्रोटीन्स, अमिनो ऍसिड्स, हार्मोन्स किंवा एन्झाइम्स तयार करण्यासाठी वापरला जातो. परंतु युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचा जर विचार केला तर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये फर्दर प्रोसेसिंग इज अ नेसेसरी ॲज दॅट स्ट्रँड ऑफ एमआरएनए हॅज सम लाईटली स्टेनिंग अँड डार्क स्टेनिंग अँड लाईटली स्टेनिंग पार्ट्स. म्हणजे काय तर तो जो काही एमआरएनए स्ट्रँड आहे तो ज्यावेळेला आपण एक्सरे क्रिस्टलोग्राफिक टेक्निकला पाहतो आणि त्याला स्टेन करतो तेव्हा स्टेन केल्यानंतर काय दिसतं बघा तर त्याच्यावरती डार्क लाईट, डार्क लाईट बँड दिसतात. आता डार्क बँड्स कोणते आहेत? दोज आर द इंट्रॉन्स. लाईट बँड्स कोणते आहेत? दोज आर द एक्झॉन्स. एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स त्याच्यावरती आहेत. आता इंट्रॉन्स काय आहेत हे सुरुवातीला आपण पाहूया. इंट्रॉन्स आर द रिडंडंट डीएनए. रिडंडंट डीएनए आहे म्हणजे काय तर दोज आर नॉट इसेन्शियल फॉर फॉर्मेशन ऑफ एनी प्रोटीन ऑर अमिनो ऍसिड ऑर एन्झाइम ऑर हार्मोन. म्हणजे एन्झाइम हार्मोन काही तयार करण्यासाठी त्याचा रोल नाही म्हणून त्याला रिडंडंट डीएनए असं म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेला ह्युमन प्रोजेक्ट हाती घेण्यात आला त्यावेळेला असं दिसून आलं की ह्युमन बिईंगच्या जिनोममध्ये एकूण जिनोमच्या जवळजवळ 50-60% हा जो डीएनए आहे तो रिडंडंट डीएनए आहे. आणि म्हणून ॲज इस्टिमेट 80,000 to 1,00,000 ऍक्टिव्ह जीन्स ह्युमन बॉडीमध्ये असायला पाहिजे होते असं एक भाकीत होतं ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं. परंतु प्रत्यक्षात फक्त 30,000 to 40,000 जीन्सच आपल्याला आढळून आलेले आहेत, कारण बाकी सगळं काय तर रिडंडंट डीएनए आहे, नॉनसेन्स डीएनए आहे, नॉन कोडिंग डीएनए आहे दॅट नॉट टेक पार्ट एनी वे इन टू द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस, जो प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये भाग घेत नाही. मग आता त्याला काय केलं जातं तर दोज आर शफल्ड आणि ते बाजूला काढले जातात आणि एक्झॉन्स फक्त घेतले जातात, कारण एक्झॉन्स आर द एक्झॅक्ट कोडिंग रिजन्स फॉर प्रोटीन्स अँड अमिनो ऍसिड्स. आणि म्हणून इंट्रॉन्स बाजूला काढले जातात आणि म्हणून दॅट टेक्निक इज ऑल्सो कॉल्ड एज द स्प्लायसिंग ऑर एक्झॉन्स शफलिंग. त्याला एक्झॉन्स शफलिंग किंवा स्प्लायसिंग असं म्हटलं जातं. पहिली स्टेप आहे प्रोसेसिंगची, ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा तर हे फक्त एक्झॉन्स याच्यामध्ये ठेवलेले आहेत 5-to-3 डिरेक्शनला. आता बघा एक्झॉन्स शफल केल्यानंतर किंवा एक्झॉन्सचा एकच असा एमआरएनएचा स्कॅन 5-to-3 डिरेक्शन झाल्यानंतर काय गरजेचं आहे तर त्याला थोडंसं 5-to-3 आणि थोडंसं 3-to-3 त्याला थोडंसं कॅप आणि टेलची गरज आहे. म्हणजे का गरजेचं आहे? इन ऑर्डर टू प्रोटेक्ट देम फ्रॉम अदर इम्प्युरिटीज टू अटॅच. वेगवेगळ्या इम्प्युरिटीज त्याच्या टोकाला म्हणजे पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला अटॅच होऊ शकतील आणि म्हणून त्यासाठी काय केलं जाईल काय केलं जातं तर मेथिल कायनोसिन ट्रायफॉस्फेट ॲट द 5-to-8 कॉल्ड ॲज द कॅपिंग. म्हणजे अटॅचिंग द मेथिल कायनोसिन ट्रायफॉस्फेट ॲट द 5-to-8 ऑफ द एमआरएनए स्ट्रँड इज कॉल्ड ॲज कॅपिंग. व्हाईल पॉली ॲडिनिन ॲट द 3-to-8 कॉल्ड ॲज द टेलिंग. म्हणजे त्याला टेल थोडक्यात टोपी आणि शेफ्टी घातली जाते. कशासाठी? तर त्याच्या दोन्ही एंडला काय होऊ नये तर काही इम्प्युरिटीची बाधा येऊ नये आणि तो जो एमआरएनए स्टँड जो आहे तो चांगल्या पद्धतीने फंक्शनल राहावा यासाठी म्हणून त्याला स्प्लायसिंग, कॅपिंग आणि टेलिंगची काय केली जाते तर प्रोसेस केली जाते. आणि अशा पद्धतीनं आता जो तयार झालेला जो स्टँड आहे दॅट इज प्युअर अँड वेल रेडी फॉर द प्रोसेस ऑफ द ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी म्हणून तो चांगल्या पद्धतीने रेडी असेल असा एमआरएनए स्टँड तयार झालेला आहे. स्टुडंट फ्रेंड्स, एकच महत्त्वाचा बदल आपण लक्षात ठेवायचा आहे की डीएनए आणि सिंगल स्ट्रँडेड एमआरएनए, सिंगल स्ट्रँडेड आरएनए का एमआरएनए असेल तो, तर त्याच्यामध्ये एकच महत्त्वाचा बदल आहे की ॲडेनिन आणि थायमिन आणि सायटोसिन आणि ग्वानिन या दोन्हींमध्ये काय आहे
तर ॲडेनिन आणि थायमिन यांच्यामध्ये जे काही दोन हायड्रोजन बॉन्ड्स आहेत ते डीएनए मध्ये आहे लक्षात ठेवा. आणि गायनिन सायटोसिन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे हा डीएनए मध्ये आहे. आरएनए मध्ये कसा दिसून येईल, फक्त बदल एकच महत्वाचा आहे की थायमिन इन डीएनए इज रिप्लेस्ड बाय यूरेसिलिन आरएनए. हा एक महत्वाचा बदल आपण लक्षात ठेवा, नोटीस करून घ्या. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिले परत एकदा मी तुम्हाला सांगतोय. पहिल्यांदा आपण पाहिलं प्रोटीन सिंथेसिसची गरज काय आहे, तर का गरज आहे म्हणून सांगितलं की आपल्या शरीरामध्ये स्ट्रक्चरल कंपाऊंड्स असतील, प्रोटीन्स असतील, अमोनो ऍसिड्स असतील, एन्झाईम्स असतील, हार्मोन्स असतील, ते तयार फक्त होतात प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमुळे. त्यामुळे प्रोटीन सिंथेसिसचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यामध्ये दोन हेडिंग्स आपल्याला पाहायच्या, एक ट्रान्सक्रिप्शन आणि दुसरं ट्रान्सलेशन. त्यानंतर सेंट्रल डॉग्मा ऍज पर ग्रीक इन युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आपण पाहायला, ज्याच्यामध्ये डीएनए टू एमआरएनए अँड पॉलीपेप्टाइड. त्यानंतर सेंट्रल डॉग्मा ऍज पर दी बाल्टीमोर इन रेट्रोव्हायरसेस अँड रायबोव्हायरसेस आपण पाहिला की डीएनए एमआरएनए अँड पॉलीपेप्टाइड. बट डीएनए टू एमआरएनए अँड आफ्टर इन टू द रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन डीएनए हा एक महत्वाचा बदल आपण रेट्रोव्हायरसेसमध्ये पाहिला. त्याच्यानंतर ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन, टर्मिनेटर हेही आपण पाहिलं. आणि शेवटी आपण ट्रान्सक्रिप्शन युनिट जे आहे ते आणि जीन कसा ट्रान्सक्राईब होतो हेही आपण पाहिलेलं आहे, प्रोसेसिंग कसं होतं हे आपण पाहिलेलं आहे. आता आणि एक महत्त्वाचं सांगायचं तुम्हाला विसरून गेलो की आरएनए पॉलिमरेज एन्झाईमचा रेफरन्स तुम्हाला मी दिलेला होता. कारण कशामध्ये, तर आरएनए पॉलिमरेज एन्झाईम जे आहे ते आरएनए पॉलिमरेज एन्झाईम कुठं रोल आहे, तर कशामध्ये रोल आहे, तर प्रमोटर रिजन जो आहे, प्रमोटर रिजन जो आहे तो आर एन ए पॉलिमरेज अटॅच करण्यासाठी म्हणून जे काही किंवा प्रमोटर रिजनला जिथं आर एन ए पॉलिमरेज अटॅच होतो आणि प्रोसेस सुरुवात होते, ते आर एन ए पॉलिमरेज कुठला आर एन ए पॉलिमरेज कधी भाग घेतं या प्रोसेसमध्ये याची थोडंसं माहिती आपल्याला सांगायची आहे. आर एन ए पॉलिमरेजचे एकूण तीन टाईप्स आहेत. आर एन ए पॉलिमरेज फर्स्ट, ज्यावेळेला पेशीमध्ये आर आर एन ए कमी असतो आणि जो सिंथेसाइज करत असतो त्याला आर एन ए पॉलिमरेज, त्या पॉलिमरेज फर्स्ट भाग घेताना आर आर एन ए तयार करतं. आरएनए पॉलिमरेज सेकंड एमआरएनए तयार करतात आणि आरएनए पॉलिमरेज थर्ड इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ टीआरएनए ऑर ट्रान्सफर आरएनए. आरएनए पॉलिमरेज हॅज द इम्पॉर्टंट रोल इन टू द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरएनए. डिफरंट आरएनए म्हणजे तीन प्रकारचे आरएनए तयार करण्यासाठी म्हणून तीन प्रकारचे आरएनए पॉलिमरेज एन्झाईम तिथं रोल प्ले करत असतात. आणि एक महत्त्वाचं सांगायला राहिलो की हे जे काही एक्झॉन शफल झालेले आहे ते एक्झॉन एकमेकांना जोडणं गरजेचं असतं आणि ते जोडण्यासाठी म्हणून डीएनए लायगेजेस एन्झाईम्स हॅज द इम्पॉर्टंट रोल. डीएनए लायगेज म्हणजे काय, तर चिकटवणे. तर काय होतं, तर इथं जे काय एक्झॉन्स तुटलेल्या स्वरूपामध्ये आहेत ते जोडले जातात आणि एकसंध असा काय केला जातो, तर एमआरएनएचा स्ट्रँड जो आहे तो तयार केला जातो विथ द हेल्प ऑफ डीएनए लायगेजेस एन्झाईम. स्टुडंट फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर गेटिंग दी नोटिफिकेशन्स ऑफ दी फर्दर इनकमिंग व्हिडिओज. परत एकदा सांगतो की चॅनल सबस्क्राईब करा, कारण त्याचा फायदा होतो तुम्हाला. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं आणि मी यूट्यूबला माझा व्हिडिओ अपलोड केल्या आपल्याला तो पाहता येतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्स लॉट.